जुन्नर शहर शिवाईदेवी यात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध तमाशा कलावंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शंकरपुरा पेठ येथे संपन्न झालेला लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी जुन्नर शहर व तालुक्यातील तमाशा शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी उपस्थित राहून यात्रोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी तमाशा कलावंतांनी हिंदी व मराठी चित्रपट गीते तसेच लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. आमचे प्रतिनिधी विकास भालचीम यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. आज यात्रेचा तिसरा आणि शेवटचा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे जुन्नर तालुक्यातील शहरातील त्याचप्रमाणे पंचकृतीतील नागरिकांनी यात्रेचा मनसोक्त मनमुराद आनंद लुटला. या ठिकाणी आपण सर्वांनी 3 दिवस अतिशय शांतपणाने शिवाईदेवी यात्रा कमिटीचे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले, त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने तमाम नागरिकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचे काँग्रेस कार्य सम्राट आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित झाले. शिवाई यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांच्या वतीने त्याप्रमाणे जुन्नर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने दादांचे या ठिकाणी सहकार्य स्वागत करतो. आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय बिहारीलाल परदेशी, त्याचप्रमाणे यात्रा कमिटीचे सन्माननीय सदस्य दिनेश दुबे, त्याचप्रमाणे प्रथम नागरिक व सदस्य सन्माननीय शामभाऊ पांडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांचं ट्रिपल देऊन सत्कार करावा. जय छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर दादांना विनंती करतो की दादा आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवाई मातेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र या शोभेमध्ये शिवाई यात्रा कमिटीचा कौतुक केलं पाहिजे. खर तर ही यात्रा आपण जुन्नर शहरामध्ये भरवत आहे. जेवढं महत्व महाराष्ट्राच्या यात्रेला आहे त्या सर्व यात्रेचा केंद्रबिंदू जर कुठला असेल तर या स्वराज्याची असलेली आशीर्वाद देणारी ही शिवाई माता आहे. त्याची यात्रा आपण भरवत आहे याचा सार्थ अभिमान तालुक्याचा आमदार भरवून मला आहे. कौतुक करावं वाटतं की आपण सर्वांनी यात्रा चालू केली, त्याचं सातत्य ठेवलं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर या नगरीचे प्रथम नागरिक सन्माननीय शंभराव पांडे यांची उपस्थिती आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय बिहारीजी परदेशी, आमचे दुसरे सहकारी मित्र सन्माननीय शामराव खोत, सन्माननीय सचिनजी गिरे, आदरणीय आमचे मित्र गिरे भैया, सन्माननीय जिल्हा परिषदचे सदस्य आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी वादळ सन्माननीय गौरांगी लांडे, आदरणीय सचिनजी झेंडे, आदरणीय राजा भाऊ या ठिकाणी रायशन खत्री आहेत, योगेशजी जोशी सोनू पुराणी, आदरणीय प्रवराचे मालक सन्माननीय आमचे मित्र विवेकजी आणि उपस्थित यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, उपस्थित आपले सर्व नागरिक ज्यांचा तमाशा ठेवलाय त्या मला वाटत मंगलाताई, मंगलाताई हे फार जुनं नाव आहे तमाशामधलं. जुन्नर तालुक्याची व्यवस्थापनाची कला क्षेत्राची पंढरी बरोबर उभ्या महाराष्ट्राची ज्यांनी ओळख करून दिली ही तमाशा पंढरी नारायणगाव आहे. आणि जुन्नर तालुक्याला तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला आणि त्याचबरोबर परवा दिवशी आपण पेपरामध्ये वाचला असेल की 1960 पासून तो प्रलंबित असलेला प्रश्न आहे, त्या दाऱ्या घाटाचं काम लवकरच आपण चालू करतोय हे मला आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे. एकदा दाऱ्या घाट फुटला की मला असं वाटतं की या जुन्नर तालुक्याचा रोजगार केतन आणि या संपूर्ण व्यवस्थापनाच्या असणं अधिष्ठान शिवरायांच्या कृपेने उभे राहत आहे. शहराचे रस्ते आपण पाहताय दादा, तुम्ही गणेश खिंडीचा रस्ता पाहताय, लेणाद्री पाहताय, ओझर पाहताय, तालुक्यामध्ये कुठलाही एमडीआर बाकी ठेवला नाही. जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून ज्या विश्वासाने तुम्ही मला निवडून दिलाय मी शिवाई मातेच्या साक्षीने आज सांगतो की या तालुक्याचा 605 रस्त्याचा एमडीआर, जेवढ्या काही 605 किलोमीटर रस्ता आहे तो 605 किलोमीटरचा रस्ता 4 वर्षात पूर्ण करणारा महाराष्ट्राचा मी पहिला आमदार आहे हे मला आपल्या सर्वांना जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. त्यामुळे आता उंची वाढत चालली आहे, व्यवस्थापन वाढत चाललंय, शिवरायांची भूमी महाराष्ट्राच्या पटलावर चालली आहे.
आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. शिवाई यात्रा कमिटीचं काम अतिशय चांगलं आहे. माझ्याकडे आले मध्यंतरी मला वाटलं साहेब यात्रा कमिटीचं आम्ही काम करतोय, यावर्षी दुष्काळाची परिस्थिती काही मदत करा. मागं पुढं काही पाहिलं नाही, त्यांनी मला ते सांगितलं, हे मी ऐकलं. मी माझ्या तोंडाने सांगणं उचित राहणार नाही, पण मला सहकार्य करायचं होतं, मी केला. माझी भूमिका सरळ आहे. आपण सर्व मंडळी या जीवाने या शहराचं व्यवस्थापन स्वीकारलेलं आहे, या तालुक्याचं व्यवस्थापन स्वीकारलेलं आहे. निश्चितपणे आपण सगळी मंडळी आंदोलन चालवून अतिशय चांगला काम करूया. यात्रा कमिटीच्या निमित्ताने, या शिवाई मातेच्या यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना उदंड आयुर्वेद परमेश्वरने द्यावं. शिवाई मातेने स्वराज्य दिलं, छत्रपती शिवराय दिले, त्या शिवरायाच्या स्वराज्याला सुराज्य करूया हा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
तुझ्या बापाने ह्याच्या आई नाही का गुरु भाई मानली खानदान भूकंपात गेले मला काहीच विचारू नको तू काय लायकी तर मला चांगलं माहिती तू माझ्या घराकडे वळूच नको अजिबात बोलायच्या अगोदर बोलून मोकळा झालाय अहो पण मी काही बोललोय काय राहत राखलंय बोल झाला आतून काढून घे मला यायला उशीर का झाला आता तुम्हाला काही माहिती मला सकाळ उठलं पेपर वाचाय सवय म्हणजे आजची ताजी ताजी पेपरामध्ये काही बातमी छापून आली आपण वाचून बघाय सकाळ उठलो आंघोळ केली चहा पेलो सणसला गेलो सकाळ उठलो सणसला गेलो आंघोळ केली चहा पेलो आणि पेपर वाचायला गेलो पेपरामध्ये पहिल्या स्थानावर बातमी मुंबई मध्ये बॉम्ब स्क्वॉड हा कुणाचा दाऊद इब्राहिमचा हा ए तुम्हाला दाऊद इब्राहिम माहिती आहे का कोण येडे हो कोण याचा ऐका नवरा मुंबईमध्ये प्रत्येक मोठ्या वस्तू उडतील त्यात हात कुणाचा दाऊद इब्राहिमचा मी म्हणलं ह्या दाऊदचा हात तर किती लांब आहे जर धुव्यावरनं मुंबईत होतोय मुंबईतल्या मोठ्या मोठ्या वस्तू उडवतोय लगेच भागात जातोय आपण ह्या दाऊदचा सल्ला कोणा तरी विचारायला पाहिजे म्हणजे आपल्या देशाबद्दल आपल्याला काय आम्ही मग राहणार आहे दाऊदचा सल्ला विचारण्यासाठी त्याच्या घरी गेलो चौडीकडचा आता नेमकं पहिलं तुझंच घर आहे मी तुझ्या घरी गेलो खाली हात मारली अहो किशोर भाऊ आहे का मी हात मारल्या मारल्या वहिनी बाहेर आल्या हा मग वहिनी मला म्हणाले भाऊजी अहो ते तुम्ही याच्या अगोदर चाडू गेले म्हणजे आपण मी लवकरात लवकर गेलं पाहिजे मी असं पाय पुढे टाकणार तेवढ्यात वहिनी मला म्हणाल्या अहो भाऊजी लाजली 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 तुझी बायको मला बघून लाजली लई दिवसात ना आलो ना मी म्हणजे भाऊजी तुम्ही आता लई दिवसात ना आलाय तुम्ही काय तसं काही जाऊ नका थोडंफार करून जावा चहा पाणी चहा पाणी चहा पाणी चहा पाणी म्हणतो येड्या चहा पाणी लवकर दे ना मग Yeah.
झुंडर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.